हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. ती जे हे मी ब्लाऊज पीस घेतलेलं आहे आणि हे अस्तर आहे. तर पहिले आपण अस्तरवर कटिंग करूया, त्याच्यानंतर आपण हे जे आपलं मेन फॅब्रिक आहे, जो ब्लाऊज पीस आहे, याची कटिंग करूया. तर पहिले आपण इथं अस्तर हे जे अस्तर आहे याला डबल फोल्ड करून घेऊ. ती ही जी किनार आहे, हे बघा, हे किनार आहे. किनारच्या साईडनी हे आपण फोल्ड करून घेऊ. फोल्ड केल्यानंतर या साईडने आपण खालच्या साईडने एक सरळ रेष ओढून घेऊया. म्हणजे आपली ही जी खालीवर जी बाजू आहे ती व्यवस्थितपणे सरळ राहील. तर इथं आपण अर्ध्या इंचावर एक सरळ रेष घेऊ. इथं मी एक सरळ रेष ओढली. आता आपण ही जे आपण चेस्ट जी आपली छाती आहे ती 36 इंच आहे, त्याच्या अनुसार आपण इथे ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर सर्वात प्रथम आपण इथं हा जो बॅक पार्ट कट इथं आपण कट करूया. तर पहिले आपण इथं बॅक पार्टची इथं मेजरमेंट घेऊया. ते सर्व इथं आपण 1.5 इंचावर इथं मार्किंग करू, जेणेकरून 1 इंच आपली इथं फोल्डमध्ये जाईल आणि 1/2 इंच वरच्या याच्यात शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाईल. तर इथं आपण 1.5 इंचावर इथं मार्किंग करून घेऊ आणि एक सरळ रेष ओढून घेऊ. इथं आपण ब्लाऊजची उंची घेऊ 13.5 इंच. आता इथून आपण गळ्याची जी रुंदी आहे 2.25 इंच, इथं आपला जो बॅकचा नेक डीप असेल तर आपण इथं गळ्याची रुंदी कमी घेऊ शकतात. अगर जर आपला जो बॅकचा नेक कमी असेल तर गळ्याची रुंदी जास्त घेऊ शकतात. तर हा इथं बॅक नेक जो आहे तो 9.5 इंचाचा आहे, म्हणजे तयार राहील 9 इंचाचा. तर म्हणून मी इथं 2.25 इंच घेणार आहे आणि शोल्डर घेणार आहे 5.5 इंच. मागचा गळा आहे 9 इंच, त्यात आपण 1/2 मिळूया 9.5 इंच. जो आपण 1/2 मिळवला तो इथं शोल्डरमध्ये शिवण्यात जाणार आहे. तर ते याचा आपण बी बॉक्स करून घेऊ. इथं नेकचा शेप घेऊया, तुम्ही कोणता बी शेप देऊ शकता इथं. तर इथं मी राऊंड शेप देणार आहे. आता इथून आपण मुंडा घेणार आहे. तर मुंडा आहे 6 इंच, त्यात 1/2 इंच घेऊया. एक सरळ रेष देऊ आपण आणि इथून आपण जो शोल्डर उतार आहे तो 1/2 इंचावर घेऊ. तर हा 1/2 इंचावर आपण शोल्डर उतार घेतला आहे. आता इथून चेस्टचा 1/4 घेऊ. चेस्ट आहे 36 इंच, त्याचा 1/4 आहे 9 इंच आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊया 10.5 इंच. इथं सरळ रेष ओढून घेऊ. आता इथं आपण बॅक आरमोरचा शेप घेऊया. आता इथनं जी आपली कमर आहे, कमरचा 4th भाग घेऊया. कमर आहे 30 इंच, त्याचा 4th भाग आहे 7.5 इंच. 1 इंच आपला हा जो बॅक टक्स राहील त्याच्यासाठी आपण 1 इंच घेऊया आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन, त्याची बी आपण इथं सरळ रेष ओढून घेऊ इथून. आता या साईडने आपण बॅक टक्ससाठी 4 इंचावर एक मार्किंग घेऊ आणि ह्या रेषेपासून आपण वरती 4 इंच घेऊया. याला बी 1/2 इंचावर
इथून अर्धा इंच इथून अर्धा इंच असं बॅक टकचा शेप घेऊया। हा झाला मागचा टक्स आणि हा आपल्या मागची बाजू। तर आता आपण याला कट करून घेऊया। अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण जेव्हा अस्तर कापतो तर हा परफेक्ट जशी आपली लाईन ड्रॉ केलेली आहे त्यानुसार आपण हे कापून घेऊ। आता याला मी इथून सरळ कापणार आहे। तुम्हाला जेव्हा हा गोल नेक कापायचा असेल तर तुम्ही इथनं असं गोल जो शेप आहे तो कापू शकता। तर मी इथनं सरळ कापणार आहे कारण की मला इथं बॅक नेकचा जो शेप आहे वेगळा घ्यायचा आहे। तर हे आपला बॅकचा पार्ट कट झाला आहे। आता आपण पुढची फ्रंटची बाजू आहे ती कापून घेऊ। त्यासाठी आपण हा याला असं सरळ ठेवूया। ते इथनं आपण थोडासा जो आपल्या शिलाई मार्जिनसाठी क्वार्टर इंच किंवा अर्धा इंच सोडून हा आपण बॅक पार्ट ठेवूया असं सरळ ठेवून घेऊ आणि याला आपण ड्रॉ करून घेऊ। हे बघा आपण इथं आरमोलचा शेप दिला आणि इथं बी आता या साईडने आपण आपलं 2.25 इंच गळा रुंदी इथं मार्किंग करून घेऊ। फ्रंटचा जो नेक आहे 6 इंच त्यात अर्धा इंच मिळू 6.5 इंच एक लाईन ड्रॉ करून घेऊ। इथनं एक बॉक्स होईल आपल्या इथं आणि इथं नेकचा शेप घेऊ। फ्रंट नेकचा तुम्ही कोणताही शेप घेऊ शकता इथं याप्रमाणे। आता आरमोलला आपण इथं सरळ रेष ओढून घेऊ। आता हे जो आरमोल आहे याच्यासाठी आपण जी ही लाईन ड्रॉ केली ते याचं सेंटर केलंय। आता इथनं आपण जो फ्रंटचा आरमोल आहे 1.25 इंच यानी की 1/4 इंचावर आपण इथं अशी रेष ओढून घेऊ आणि याला इथं आरमोलचा शेप देऊ आणि या साईडने जो आपण सेंटर घेतला आहे इथं 1/2 इंचावर असं मार्किंग करून असं आरमोलचा शेप घेऊया। आता आपण इथनं हा जो आपला बस्ट पॉईंट आहे 9.5 इंच त्यात 1/2 इंच मिळून 10 इंचावर एक मार्किंग करू। आता इथं जे आपण बस पॉईंट घेतला आहे त्याच्याखाली आपण जो आपला टक्स राहील 2.5 इंच किंवा 3 इंच तर मी इथं 2.5 इंच घेणार आहे। तर 2.5 इंचावर इथं एक सरळ रेष घेणार आहे आणि इथनं आपण सरळ रेष देणार आहे खालून। आता या साईडने मी साइन्स घेईल इथे एक मार्किंग करणार साइन्सवर। तर हा बस पॉईंट जो आपला आहे तर मी सहज अशी रेष मारली आहे। तर तुम्हाला जेव्हा बस पॉईंट घ्यायचा असेल तर तुम्ही इथनं घेऊ शकता
ही जी आपली नेकलाईन आहे, इथून असा बस्ट पॉईंट घ्यायचा आपला 10 जेवढा आपला आहे तेवढा घ्यायचा, आणि इथून आपली टक्स येणार आहे. जे टक्स आहे 2.5 किंवा 3 इंचावर, तर मी 2.5 इंच घेतला आहे, आणि या साईडने आपण 6 इंचावर एक मार्किंग केली आहे. इथून 1 इंच घ्यायचा, आणि या साईडनी जो आपला फ्रंटचा आरमोल आहे त्या साईडनी 2 इंच घ्यायचा, आणि ही जे 3 आपण पॉईंट दिले त्यांना असं आकार द्यायचा कटोरीचा. हे पहा असं आपण ह्या कटोरीचा आकार दिला आहे. आणि जी क्रॉसपट्टी आहे आपण ती आपण नंतर वेगळी घेणार आहे. तर पहिले आपण हा जो कट हे घेतला आहे ते याला कट करूया. बस पॉईंट घेताना आपण इथून नेकलाईनच्या इथून घ्यायचा. मी घेताना इथनं घेतला आहे तर तो चुकीचा होता, सॉरी. तर आपण इथनं घ्यावा. मी याला कट करून घेणार आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा. कारण की माझे जेव्हा भी व्हिडिओ येतील नवीन ते पहिले तुम्हाला तुमच्या चॅनलवर पहिले येतील. तर इथनं आपण ही नेकलाईन याला भी कट करून घेऊ. क्वार्टर इंच सोडून याला कट करून घेऊ, कारण की आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. तर आपण इथं क्वार्टर इंच सोडला आहे. आता इथनं बी ते याला कट करून घेऊ. आता ही जी आपण कटोरी कट केली आहे ती याला काही ही जी कटोरी आपली ही बेस कटोरी आहे तीही आपण जे दुसऱ्या फॅब्रिकवर आपण याला वाढवून घेऊ. तर पहिले आपण या साईडने स्लीव कट करून घेऊ. स्लीव आहे 5 इंच, त्यात आपण 1/2 इंच मिळवूया. तर हे जो आपला अस्तरचा ब्लाऊज आहे तो आपण 1/2 इंच मिळवणार आहे स्लीवच्या लेंथमध्ये. तर पहिले आपण कटोरी कट करून घेऊया. जी आपली बेस कटोरी आहे तिला याच्यावर ठेवून घेऊ. ती जी आपली कटोरी याला याच्यावर ठेवून घेऊ असे. आणि इथं 1.5 इंच आपण वरती ठेवूया. ही इथं या साईडनं 1.5 इंच ठेवू, त्याच्यावर अशी कटोरी ठेवून घेऊ, याला ड्रॉ करून घेऊ जशी आहे तशी. तर जशी आहे तशी आपण याला ड्रॉ करून घेऊ. आता ही कटोरी आपण इथं ड्रॉ करून घेतली, आणि आता ही वाढवून घेऊ आपण. ती जी आपली कटोरी होती 6 इंच, त्याचं सेंटर काढून घेऊ आपण 6 इंचाचं. तीन इंच एक सरळ रेषा ओढू आपण. आता या साईडने आपण 1.5 इंच घेऊ, या साईडने बी 1.5 इंच घेऊ. त्याच्यावरती 1/2 इंच इथं घेऊ आपण,
या साईडनी 12 इंच घेऊ. आता याला आपण इथं जॉईन करून घेऊ. ते साईडने आपण जो 12 इंच घेतला इथून असं जॉईंट करून घेऊ. या साईडने बी इथून एक रेष देऊन जॉईंट करून घेऊ याला. आणि इथून आपण जेवढी आपली सिलाई मार्जिन जाते तेवढी 1/2 इंच किंवा 1/4 इंच घेऊ आणि इथं जुळवून घेऊ. इथे ही रेषा आपण इथं आखून घेऊ. आता या साईडने बी आपण 1/4 इंच किंवा 1/2 इंच घेऊन या साईडला आपण याला असा आकार देऊया. ते आपण इथं हे हा शेप दिला आहे तर कट करून घेऊ याला. हे पण आपण इथं कटोरी वाढून घेतली. याप्रमाणे आता आपण क्रॉस पट्टी काढून घेऊ. तर क्रॉस पट्टीसाठी आपण इथं हे आपला बॅक पार्ट घेऊ. त्याच्यावर आपण हा फ्रंट पार्ट ठेवूया. त्याच्यावर आपण हा फ्रंट पार्ट ठेवला तर इथून आपली येते 2.5 इंच आणि या साईडने येईल 3 इंच आणि याची लांबी राहील 10 इंच. तर आपण हा असं फोल्ड करून पाहू. या साईडने आपण 3 इंच घ्यायची आणि या साईडने 2.5 इंच आणि याची लांबी घेऊया 10 इंच. याप्रमाणे असं शेप देऊया. याला कट करून घेऊ. आपली ही डबल क्रॉस पट्टी झाली आहे. याप्रमाणे आपण हे अस्तरची कटिंग करून घेतली आणि ही मेन फॅब्रिकची कटिंग आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.